मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर शहरातील जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, जबरी चोरी व मंदिरात चोरी करणाऱ्या गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे। विनायक दत्तात्रय नारबंडी, वय वर्ष 30, राहणार घोंगडेवस्ती, भवानीपेठ, सोलापूर, असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। विनायक नारबंडी हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी, घरफोडी, दुखापत करणे, खंडणी मागणे, धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने करत असल्याच्या पोलीस रेकॉर्डवर आहेत। आजपर्यंत त्याच्या विरुद्ध 13 गुन्हे दाखल असून त्याच्या गैरकृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। यापूर्वी त्याच्यावर कारवाई करूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी विनायक नारबंडी, राहणार घोंगडेवस्ती याच्यावर MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करत त्याची रवानगी पुणे येथील एरवडा कारागृह येथे करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त Dr. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे, जोडबावीपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस, MPDA पथकातील अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले आदींनी केली आहे।